नमस्कार, मी आकाश नलावडे। आपण पाहतात आपला आवाज। तुमचे थोबाड रंगवल्यावर तुम्हाला समजेल असा सनसनीत पलटवार रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांवर केला आहे। प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेशावर असभ्य भाषेत वक्तव्य करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तिखट प्रतिक्रिया देत सुनावलं। प्रवीणजी दरेकर, आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह, खरं तर ज्येष्ठांचं वैचारिक आणि अभ्यासू लोकांचं सभागृह, पण आपण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावरून असं दिसतंय की आपल्या या वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूरपर्यंत कुठेही काही संबंध नाहीये। आपण ज्या पद्धतीचं वाक्य उच्चारलं ते मला आता घ्यायला सुद्धा लाज आणि संकोच वाटतेय, पण घेणं नाहीलाच आहे। आपण बोललात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे। प्रवीणजी दरेकर, आपण महिलांबद्दल असं बोलताय, सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे। आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतीये ती आपल्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देते, आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय। आपल्या पक्षातल्या काही महिला आहेत, त्या बाहेर फिरताना आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। आज मला त्यांची क्यू वाटते की त्या अशा पक्षामध्ये काम करतात जिथं त्यांच्या पक्षाचा हा विचार आहे, आणि तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृती सुद्धा काय आहे ती आज समजली। प्रवीणजी दरेकर, आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी।